नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नाव देण्याच्या प्रस्तावात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचा तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात आगरी समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची बैठक आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील तसेच संतोष केणी, गुलाब वजे, राजेश गायकर, अतुल पाटील, विजय गायकर, विनोद म्हात्रे, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजाराम पाटील, दीपक म्हात्रे, नंदराज मुंगाजी, दीपक पाटील, सूर्यकांत मडवी, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, अनिल कटेकर, दिलीप तांडेल, दीपक म्हात्रे, डी बी पाटील, कृष्णा भगत आदी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यास उशीर होत असल्याबद्दल चर्चा करण्यात आली. शासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यामार्फत पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण शासनाने ओबीसी कोट्यामधून त्याला आरक्षण देऊ नये अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात आगरी समाजात प्रबोधन करण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बैठकं घेण्याचे ठरले आहे. आज रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने आज बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये महत्त्वाचे दोन विषयावर अधिक चर्चा झाली, विमानतळ नामांतर आणि दुसरं ओबीसी संदर्भात चर्चा झाली. या चर्चेमध्ये ओबीसीवर अधिक भर देण्यात आले की ओबीसीमध्ये प्रबोधन करणे आवश्यक आहे, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बैठके सुरू केले पाहिजे. अशा एकूण 6 बैठका संपूर्ण ठाणे, रायगड, पालघर आणि वसई या ठिकाणी घेण्याचा निश्चय झालेला आहे. ह्या 6 ठिकाणी बैठका झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रबोधन होईल आणि मग या सगळ्यांची एक संयुक्त मोठा मेळावा एका ठिकाणी ओबीसीचं घेण्याच्याबाबतचा आजचं ठरलेलं आहे. आणि यामुळे भिवंडी असो, कल्याण असो, वसई भाईंदर असो, पालघर असो किंवा पनवेल असो, लुरण असो, या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या सगळ्या संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील कार्यक्रम निश्चित केला जाईल. कारण शेवटी कोणत्याही परिस्थितीने मराठा समाज हा ओबीसीने येता कामाने सरकारने भूमिका घेतली गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. EWSBBमध्ये 10% दिले 15% द्यावं, कारण तोही मराठा वर्ग जर आर्थिकदृष्ट्या गरीब सामाजिकदृष्ट्या गरीब असेल तर त्यांना त्यातून आरक्षण दिल्यास आमची काही हरकत नाही. पण ओबीसीच्या याच्या घटकामध्ये देता कामाने यासाठी भूमिका आमची असणार आहे. आज लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये जो केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव होता त्या प्रस्तावात ज्या त्रुट्या आलेल्या आहेत किंवा ज्या प्रशासकीय अडचणी आलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत आज ठरले की या प्रस्तावावर ज्या त्रुट्या आलेल्या आहेत त्याचा पाठपुरावा करून त्या त्रुट्या कशा हे करण्यात दुरुस्त करण्यात येतील त्यासाठी केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील साहेब यांना भेटण्याचे आणि त्यांच्याकडून या संदर्भातल्या त्रुट्या ह्या पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आज ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये जे ओबीसी आरक्षणाविषयी आणि जो गदारोळ सुरू आहे त्याविषयी आपला आरक्षणाचा ओबीसींचा हक्क अबाधित कसा राहील याविषयी चर्चा करण्यात आली. आणि यासाठी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये जे रायगड, ठाणे, पालघर हे जे ओबीसी बहुल जिल्हे आहेत याच्यामध्ये जनजागृती करण्याचे ठरले, त्यासाठी विभागवार बैठका करण्याचे देखील या ठिकाणी आज ठरवण्यात आले.